आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या गुन्ह्यासाठी आम्ही छाती ठोकपणे जातीवंत मराठ्याच्या अवलाद आहेत आणि आम्ही या ठिकाणी अटक झालेलो आहेत आणि आम्हाला अटक केलेली आहे आणि आम्ही हजर झालेलो आहे. असं वाटायला लागले की परत एकदा निजामशाही आलेली आहे का, कारण शांततेच्या मार्गाने मराठा समाजाने 2016 पासून 58 मोर्चे काढले. आमचा मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील गेले 3 महिने आमच्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन उपोषण सभा घेत आहेत आणि याचीच दखल घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील तिसरी सभा 16 नोव्हेंबरला दुसरी गुरुवारी 5 वाजता आम्ही या ठिकाणी आयोजित केली आणि या सभेची दखल शासनानं कोणाच्या दबावाखाली घेतली ना आमच्या मराठा समन्वयकावर आज केसेस टाकलेले आहेत. या केसेससाठी आम्ही हजर झालेलो आहोत. मी डॉक्टर विकास देशमुख समाजाचा प्रमुख या नात्यानं समाजाला सांगू इच्छितो की आपण कुठं डाकू चोऱ्या लुटमार केलेली नाही तर एक आंदोलन छेडलेलं आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जे आपल्याला आदेश दिलेला आहे अहिंसेच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं अशी आंदोलन आपण करत आहोत. आम्ही सभा ही अहिंसेच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं शासनाचे सर्व परिपूर्ण नियम पाळून घेतलेले आहेत तरी सुद्धा शासनाला बहुतेक हे आंदोलन दडपशाहीच्या मार्गानं दडपून टाकायचं आहे. जे अंतरावाळी घडली तेच माहितीच्या इथं घडत आहे आणि आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या गुन्ह्यासाठी आम्ही छाती ठोकपणे जातीवंत मराठ्याच्या अवलाद आहेत आणि आम्ही या ठिकाणी अटक झालेलो आहेत आणि आम्हाला अटक केलेला आहे आणि आम्ही हजर झालेलो आहे. मी डॉक्टर विकास देशमुख असं जाहीरपणे सांगतो मी शिक्षा भोगण्यास तयार आहे कारण आम्ही आंदोलन केलेलं आहे. समाजाच्या आडेअडचणीला वाचा फोडलेले आहे आणि जर कोणाच्या आडेअडचणी समाजातील मागासलेला घटक यांना जर वाचा फोडायला शिक्षा भेटत असेल तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहे आणि आम्ही हजर या ठिकाणी होत आहे आणि शासनाने आम्हाला अटक करावं. वेळ प्रसंग वाटले तर आम्हाला फाशीची शिक्षा द्या. भर चौकात उभं करून परत एकदा जनरल डायरचं राज्य येऊ द्या. परत एकदा ब्रिटिशांचं राज्य येऊ द्या. एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आवाज माणदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.